जेव्हा इतकी अजरामर इतकं काव्य असतं, त्याला कन्व्हिन्स करणं गाणं म्हणून हे सोपी गोष्ट नाही आहे. फुलराणीचा प्रवास 2019 सुरू झाला होता, कोविडच्या जस्ट आधी पहिलं गाणं रेकॉर्ड झालं होतं आणि पुढचं गाणं रेकॉर्ड व्हायच्या आधच लॉकडाऊन लागलं, त्यामुळे माहीत नव्हतं आता पुढे काय होणार आहे, फिल्म होणार की नाही. सेकंड लॉकडाऊनमध्ये पहिलं लॉकडाऊन संपल्यानंतर दुसरं गाणं रेकॉर्ड झालं, परत दुसरा लॉकडाऊन लागला, माहीत नव्हतं काय होणार आहे, त्याच्यानंतर तिसरं गाणं रेकॉर्ड झालं. सो टप्प्याटप्प्यानी खूप काय म्हणतो असं अशाश्वत अशा वातावरणात फुलराणीचं म्युझिक झालंय. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. फुलराणी या चित्रपटाचं निमित्त आहे आणि छान म्युझिक लॉन्च सोहळा आणि एक विशेष ॲक्टिव्हिटी पण झाली ज्याच्यात आम्हीही सहभाग घेतला, खूप मजा आली आणि म्युझिकल टीमसोबत गप्पा मारूया. तुम्हाला कसं वाटलंय? आम्ही आज रॅम्प वॉक केलेला आहे. अप्रतिम, म्हणजे नेहमी आम्ही स्पॉटलाईटमध्ये असतो पण आज तुम्हाला स्पॉटलाईटमध्ये बघून मजा आली. पण कौतुकी वाटलं की तुम्ही इतक्या कॉन्फिडेंटली आणि इतक्या मनस्वीपणे व्यक्त झाला, खूप सुंदर, मला खूप मजा आली तुम्हाला सगळ्यांना बघताना. आणि तुमचा प्रवास कळला आणि एव्हरीवन प्रत्येकाचा वेगळा स्ट्रगल आहे आणि कसे तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय, खूप कौतुक वाटलं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय भारीच होतं जे काही होतं ते, इट वॉज कम्प्लीट सरप्राईज. आणि तुम्हा सगळ्यांना तो असा अवतार घेतलेला बघून जाम भारी वाटलं, मजा आली, कौतुक वाटलं आणि आनंद झाला की माईकच्या या साईडला नेहमी तुम्ही असता. आम्ही बडबड करतो, आम्ही आमचं बडबड करत असतो, पण तुम्हाला स्टेज मिळालं तुमच्या करिअरसाठी किंवा ॲज अ पर्सनल, तुम्ही तुमची जी स्टोरी सांगितली दॅट वॉज अमेझिंग, कौतुकास्पद आहे. आणि एक परत ती एक फुलराणी मोमेंट सगळ्यांचे मी ऐकत होते की येस, एव्हरीबडी हॅज अ चॅलेंज आणि एव्हरीबडी हॅज अ फुलराणी मोमेंट. आय एम सो हॅपी की विश्वास सरांनी आणि सगळ्यांनी असा हा एक आगळा वेगळा कार्यक्रम, कारण अदरवाइज रुटीन मराठी सिनेमाच्या क्षेत्रात आज खरं वुमन्स डे सेलिब्रेट झाला असं म्हणायला. ऍक्च्युली हा फार फार गोड सोहळा आणि खरा खरा सोहळा होता. आपण असे कार्यक्रम प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज होत असतात, परंतु त्याला आज जो एक फार वेगळा असा टच होता, गोड जेन्युइनिटी होती, ती खूप भावली मनाला. नक्कीच. आणि आता थोडंसं दडपण आले कारण तिकडे स्टेजवर आम्ही नर्वस होतो बोलताना, कारण असं कॅमेरा फेस करताना असं काही वाटत नाही. मग आता थोडंसं प्रश्न विचारतानाही दडपण येतं की आम्ही लगेच प्रश्न विचारून माईक देतो आणि तुम्हाला उत्तर द्यायला लावतो पटकन. पण फुलराणीचं खूप छान निमित्त आहे, गाणी आम्हाला दाखवली, इंटरेस्टिंग वाटतात. कसा प्रवास राहिलेला आहे फुलराणीसाठी आणि काय पद्धतीचं विजन होतं या गाण्यांसाठीच? फुलराणीचं आय लाईक युअर क्वेश्चन, काय प्रकारचं विजन होतं. ऑफकोर्स देर वॉज अ विजन आणि आय होप दॅट विजन ते ट्रान्सलेट झालं आहे स्क्रीनवर आणि तुम्हाला जाणवेल ते. फुलराणीचा प्रवास 2019 सुरू झाला होता, कोविडच्या जस्ट आधी पहिलं गाणं रेकॉर्ड झालं होतं आणि पुढचं गाणं रेकॉर्ड व्हायच्या आधच लॉकडाऊन लागलं, त्यामुळे माहीत नव्हतं आता पुढे काय होणार आहे, फिल्म होणार की नाही. सेकंड लॉकडाऊनमध्ये पहिलं लॉकडाऊन संपल्यानंतर दुसरं गाणं रेकॉर्ड झालं, परत दुसरा लॉकडाऊन लागला, माहीत नव्हतं काय होणार आहे, त्याच्यानंतर तिसरं गाणं रेकॉर्ड झालं. सो टप्प्याटप्प्यानी खूप काय म्हणतो असं अशाश्वत अशा वातावरणात फुलराणीचं म्युझिक झालं आहे आणि त्याच्यात त्या फिल्मचं मला वाटतं विश्वास जोशींना मी क्रेडिट देईन त्याचं, की ही वॉज सो स्टेबल ॲज अ प्रोड्युसर आणि ॲज अ डिरेक्टर. ते इतके फर्म होते आणि त्यांना माहीत होतं त्यांना काय करायचं आहे. आणि मला त्यांनी सोबत स्क्रिप्ट ज्या पद्धतीने त्यांनी मला ऐकवली आणि त्याच्यात ते जे चेंजेस करत होते, त्यांना लॉकडाऊनमध्ये जो वेळ मिळाला त्याच्यात त्यांनी अजून काही चेंजेस केले, सॉन्ग गाण्याच्या सिच्युएशन्स बदलल्या, असं बरंच काही करत 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 आम्ही फुलराणीचा साऊंडट्रॅक केला आहे. सो माझ्यासाठी एक संगीतकार म्हणून हा एक युनिक एक्सपिरियन्स होता, की अशी कुठली फिल्म होत नाही, कारण युजली सगळं ठरलेलं असतं ही चार गाणी असं करायचं आहे असं करायचं आणि होते, पण हे एक वेगळ्या पद्धतीने 3 स्पॅनमध्ये ट्रॅव्हल होत होत आता काय होणार आता काय होणार आता काय करायचं अशा ह्याच्यात करत झालेलं काम आहे. सो आय एम रिअली कीपिंग माय फिंगर्स क्रॉस्ड, कारण आम्ही खूप मेहनत घेतली सगळ्यांनी आणि लाईक यू सेड ते आय होप दॅट विजन गेट्स कम्युनिकेटेड. त्या पद्धतीची इंटरेस्टिंग गाणी वाटतात. वशील, ते तुला विचारेन कारण हिरवे हिरवे गार गालीचे ते ज्या पद्धतीने ते गाणं समोर आले, तुला काय पद्धतीचे रिॲक्शन्स मिळाले त्या गाण्यासाठी? ओके, काही रिॲक्शन्स मिळाले काही पटकन असं होतं ना की अरे हे ही कविता आहे आणि या कवितेचं हे असं गाणं होऊ शकतं, हे मुळात पचायला वेळ लागणार आहे. आणि कारण जेव्हा इतकी अजरामर इतकं काव्य असतं, त्याला कन्व्हिन्स करणं गाणं म्हणून हे सोपी गोष्ट नाही आहे. तर
बिकॉज ते एक सरप्राईज होतं माझ्यासाठी जेव्हा निलेशने मला ही चाल ऐकवली की आईला असं आहे, हे असं झालं आहे, याचं वाव. एक खूप छान निर्मिती जेव्हा होते आणि जेव्हा शब्द इतके मौलिक असतात त्याचं जेव्हा तितक्याच इंटेन्सली गाणं बनतं, तो जो आनंद जो असतो आणि तो माझ्या वाट्याला आला हे माझं भाग्य आहे, मग ते गाणं गाण्याची जबाबदारी, अरे बाबा. सो त्या सगळ्या प्रोसेसमधनं आम्ही गेलो आणि ॲज निलेश सेड की ह्या सगळ्याला ना एक स्पॅन गेला, पण त्यामुळे ना ते आम्हाला छान पचवताही आलं असंही मला वाटतं की इट टूक टाईम. आणि त्या टाईम स्लॉट्समधनं मधनं ना मी चेक करायचं की कसं वाटतं हे गाणं, हे गाणं अजून 4 वर्षांनी रिलीज झालं असतं तर लोकांनी ऐकलं असतं का, हा साऊंड ऐकला असता का, हे कॉम्पोजिशन पचलं असतं का, हे एक सतत स्टडी चालू असतं. आणि आज ऐकल्यानंतर असं मला वाटतं की हे साधारण आता 3 वर्ष झाली ना याला, तर या इट्स नॉट स्टील साऊंडिंग नाईस, कारण साऊंड इतका सतत बदलतो आहे, लोकांची आपल्या ऑडियन्सची चॉईस बदलते आहे. सो ते सतत एक डोक्यात तो असतं सतत चालू की कधी रिलीज होणार आहे, केलेलं गाणं रिलीज कधी होणार आहे, आमचा एक वेगळंच असतं हे. तर ह्या सगळ्यात हे गाणं पास झालं आहे, लोकांना आवडत आहे. काही लोकांनी प्रश्नही विचारले गेलेत की अरे वैशाली सामंत का, सो आय एम व्हेरी हॅपी फॉर दिस की माझा आवाज ह्या गाण्याला काय यावा हा प्रश्न पडणं हे माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहे. आय टेक इट व्हेरी पॉझिटिव्हली की अरे ये भी हो सकता है इसकी आवाज़ में, ये डिश भी बन सकती है. सो फॉर मी ॲज अ सिंगर इट वॉज अ चॅलेंज, आणि यांनी केलेलं जेन्युइन एफर्ट, जेन्युइन कॉम्पोजिशन माझ्याकडनं कसं डिलिव्हर होतं आहे ती माझी मग जबाबदारी होते ना, की ते गाणं त्या तऱ्हेने तितक्या इंटेन्सिटीने लोकांपर्यंत पोचवण्याची. तर प्रयत्न सगळे झालेले आहेत. आज पडद्यावर गाणं बघताना किंवा आज हा सगळा सोहळा अटेंड करताना लक्षात आलं की प्रत्येकाने इथे मनःपूर्वक प्रयत्न केलेला आहे, जेन्युइन प्रयत्न केला आहे. सो फुलराणीची सगळीच गाणी, म्हणजे मला माझं असं नेहमीच असतं की स्वप्नील जे गातो ते मला जास्त आवडतं, कारण तो खूप छान गातं म्हणून. तर मला हे हा चित्रपट बघायला खूप आवडणार आहे, उत्सुक आहे मी की हा चित्रपट ही मुळात ही कथा सगळ्यांची लाडकी कथा आहे, तर ती चित्रपटाच्या रूपात येताना त्याचं काय होतं आहे. सुबोध सारखा एक मंझा हुआ कलाकार इसमें है, तर खूप मी उत्सुक आहे आणि आय एम व्हेरी हॅपी की हिरवे हिरवे गारगालीचे माझ्या वाट्याला यावं. आणि असंही झालं असतं ना, एक इंडिव्हिज्युअल सॉन्ग म्हणूनही करू शकलो असतो कधीतरी कुठेतरी केव्हा तरी, फिल्म बरोबर ते फिल्मला असोसिएट होणं आणि फुलराणीच या फिल्मसाठी ते यावं हे हा खूप छान योग आहे. सो वाट बघते आता 22 तारखेची. पण अशा पद्धतीचे प्रयोग झाले की एक गायिका म्हणून पण मजा येते, काहीतरी वेगळं करायला मिळतं, त्यामुळे नाही चॅलेंजिंग असतं आणि तिथे तुमचा कसंही लागतो आणि एक समाधान असतं की चला. अशा जेव्हा चॅलेंजिंग गोष्टी येतात तेव्हा आपला विचार केला जातो आहे, हे फार प्रॉमिसिंग आहे. सो आय एम व्हेरी थँकफुल टू विश्वासजी आणि निलेश की त्यांना खात्री होती ना की हे वैशाली गाऊ शकेल, गायल्यानंतर लोकांना ते आवडेल आणि हो ती काय छानच गाते हे म्हणणं वेगळं असतं, परंतु जोपर्यंत ते घडत नाही ना तोपर्यंत अशा दोन व्यक्तींचा विश्वास लागतो आपल्यावर की हे होईल हिच्याकडनं. सो आय ऑलवेज थँक हिम की याची आणि माझी जर्नी जी आहे म्युझिकल ती फार वेगळी आहे. म्हणजे मी आत्ता मगाच्या इंटरव्ह्यूत मी दोघा जणांना थँक्स म्हटलं की रहमान आहेत आणि निलेश आहे, की ते दोघंही माझ्या आवाजाचा, वैशाली सामंत ह्या आवाजाचा एका वेगळ्या तऱ्हेने विचार करू शकतात. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. आणि तुम्ही इतक्या वर्षांपासून विविध गाणी करतायत आणि त्याच्यात तोचपणा येऊ नये, कुठेतरी ते वेगळा प्रयोग होणंही तितकंच गरजेचं असतं आणि ह्याच्यातून तो झालाय आणि ते खूप छान प्रॉमिसिंगही वाटतंय. शुभेच्छा खूप खूप साऱ्या तुम्हाला फुलराणी या चित्रपटासाठी आणि खूप छान म्युझिक झालंय तर गाणीही प्रेक्षकांना आवडतील आय एम शुअर. थँक्यू सो मच. थँक्यू डिअर. थँक्यू. आणि आजचा सोहळा आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे हे नक्की, की सगळ्या ज्या फुलराण्या फुललेल्या ना स्टेजवर आली नाही वरून सगळे छान चिअर करत होते ते बघून मस्त वाटत होतं. फार गोड होत आज. थँक्यू. थँक्यू. ऑल द व्हेरी बेस्ट.